सावध रहा, भविष्य काळ अत्यंत वाईट असेल। सामान्य लोकांना गुलामगिरीत लोटणारा काळ येत आहे। कोरोनाच्या नावाखाली आजच्या पुढाऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी लोकांना कंगाल करून गुलाम बनवलेला आहे। मी नेहमी सांगत आलोय, 95% डॉक्टर हे कसाई झालेत। मित्रांनो, डोळे उघडा आणि पहा। कृषी मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी नाशिक येथील सिक्स सिग्मा हॉस्पिटलवर रेड टाकले असता येथील डॉक्टर कसे धडाधडा पाया पडताय, असे काम सर्वच लोकप्रतिनिधींनी केले तर आपापल्या शहरातील गरिबांना लुटणारे डॉक्टर सरळ होतील। आपण जे नियमाप्रमाणे असेल कायदेशीर ते करूया असं करू नका। तुम्ही सगळं चेक करा सर, मान्य मला सगळं चेक करा, फक्त हे काही गोष्ट व्हायरल नको उद्या सर, मी संपून देईल। काय व्हायरल नको? म्हणजे व्हायरल म्हणजे जे आता कायदेशीर असेल चौकशी संपून जाईल सर। काय सर, नका ना सर, जे चौक कायदेशीर असेल ते होईल सर, प्लीज ना सर, असं म्हणून सर मी तुम्ही हे सगळं चेक मेडिकल ऑफिसर आयुष्यूर आले होते। क्या शाहिद आपका क्वालिफिकेशन? और आईसीयू बीयूएमएस आईसीयू देखता है? अरे सर, अरे आता आईसीयू कोण पाहतो आहे? बोलाव ना त्या डॉक्टरला। आणि सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित व योग्य दरात उपचार मिळतील, अर्थात सगळेच डॉक्टर किंवा हॉस्पिटल असे करीत नाही। आजही रुग्ण हाच केंद्रबिंदू आणि त्याला उपचार करून व्यवस्थित करणे हाच आपला धर्म मानून रुग्णसेवा करणारे डॉक्टर आणि हॉस्पिटल आहेत, ज्यामुळे खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात येण्यास प्रयत्न होत आहे। मित्रच माझे ना सर, माझं घरचं पण असलं ना सर, मी तुझे ह्या विषयात काय विषय नाही। प्लीज सर, प्लीज मी खरंच बरबाद होऊन ओळखलं नाही सर, मी काहीच बोललो रुग्णांच्या जीवाचा विषय आहे सर। मी तुम्ही बघा माझ्या सगळ्या पेशंटची फीडबॅक घ्या सर, तुमचं क्वालिफिकेशन नाही ना, मी ट्रीटमेंट नाही करत राहिला विषयाचा 3-3 लाख रुपये मी ट्रीटमेंट नाही करत ना सर, 3-3 लाख रुपये मी ट्रीटमेंट नाही, 3 लाख रुपये बिल, आणि 3 लाख रुपये बिल देताना तो रडतो आहे, तर ऑफिसला आला तर बोलतो की ऑफिसला कशाला गेला, दादागिरी दर्शन करतो सर, तुम्ही विचारा ना माझ्याकडे सर, मी माझ्याकडे मी दादागिरी करतो, नाही नाही खरंच असं नाही बोललो सर, तुम्ही आता माझा रेकॉर्ड तुम्ही अखेर सगळ्यांना विचारा सर, ऍडमिट जे पेशंट तुम्ही त्या लोकांना विचारा सर, आम्ही किती सगळं आपण शोध घेऊ प्लीज सर, बिलकुल काय विषय नाही सर, प्लीज मला आतापर्यंत शासनाची किती ग्रँट मी सगळ्यात जास्त कायदेशीर नियमाप्रमाणे असेल ते करूया आपण, बिलकुल सर, प्लीज सर, आवाज टीव्ही न्यूज साठी प्रदीप गाडगे सोलापूर।